Welcome student to the next lecture of functions of 2 and 3 variables. Now in this lecture we are going to discuss partial derivatives. In single derivative we just consider a derivative. In partial derivative that means variables are more than 1, that is for 2 and 3 variables or multivariables we use partial derivatives. So let's state a definition. Let f of xy be a real valued function. That means f of xy is our real valued function defined on a domain D which is a subset of R2, and xy be any point of D. That means xy comes from our domain D. Then the partial derivative of f of xy with respect to x at xy is defined as limit h tends to 0 of f of x plus h comma y minus f of xy upon h if h's exist. That means suppose f of xy is our given function, okay, and that is defined on a domain D. आता आपल्याला xy जे जो पॉइंट आहे आपला तो कशावरती आपला डोमेन मधला आहे, D मधला आहे, डोमेन मधला, ओके. देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ f of xy म्हणजे f of xy चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट xy हा कसा डिपेंड होतो, लिमिट h टेंडिंग टू 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय ना आपण, मग इन्क्रीमेंट कुठे होणार आहे, एक्स मध्ये होणार आहे, ओके. आणि जर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असो तर इन्क्रीमेंट एक्स मध्ये होईल आणि ती कशाने होणार आहे, एचने. जर विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असो तर इन्क्रीमेंट कशात होणार आहे, वायने होणार आहे, आणि ती कितीने होणार आहे, के ने होणार आहे, ओके. दॅट मीन्स लिमिट एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ एक्स प्लस व्हॉट एच y as it is minus functional value f of xy upon h. Okay, manjas kai, this is our partial derivative of f with respect to x at point xy. Okay, here x and y are our variables. We will see some particular point AB. Now similarly, and if it is exist and it is denoted by dy by f upon dy by x, kashan denote karto apan f cha partial derivative with respect to x ghetu manun dy by f upon dy by x, or partial derivative of f with respect to x at point xy. Okay, similarly we define partial derivative of f of xy with respect to y. Ata f of xy हे फंक्शन कसलं आहे, x आणि y व्हेरिएबल्स आहे, ओके. मग f ऑफ xy चा विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे इन्क्रीमेंट कशामध्ये होणार आहे, मग y मध्ये होणार, ती कश कितीने होणार आहे, k ने होणार आहे, म्हणून इथे काय लिमिट, आता k घेतोय म्हणून इथे k टेंडिंग टू 0 f ऑफ x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतोय म्हणून y प्लस के, बाकीचं ऍज इट इज एफ ऑफ एक्स वाय अपॉन इथे काय येईल, मग के, ओके. दिस कॅन बी ऑल्सो रिटर्न ऍज एफ ऑफ वाय ऍट एक्स वाय, ओके, किंवा डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स ऑर डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इफ इट एक्झिस्ट अँड इट इज डिनोटेड बाय डॅबा एफ अपॉन डॅबा वाय ऑर एफ ऑफ वाय ऍट एक्स वाय, ओके. मग पुढे काय म्हटले, पर्टिक्युलर पॉइंट. मग एक्स वाय च्या ठिकाणी काय घ्यायचं, फक्त ए आणि बी. पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे ए ची काहीतरी व्हॅल्यू असेल, बी ची काहीतरी व्हॅल्यू असेल, ते पॉइंट कुठून असणार आहे, आपल्या डोमेन मधून, आणि डोमेन इज अ सबसेट ऑफ व्हॉट अवर आर टू, ओके. मग काय म्हटलं, इफ एफ ऑफ ए बी इज ए पर्टिक्युलर पॉइंट इन डी, देन दीज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट ए बी आर डिफाइंड ऍज
मग काय डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स फाइंड आउट करायचा ऍट पॉइंट ए बी इज इक्वल्स टू एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल्स टू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून इन्क्रीमेंट कुठे होणार आहे इथे होणार आहे एक्स कॉर्डिनेटच्या ठिकाणी लिमिट एस टेंडिंग टू झिरो एफ ऑफ इथे काय होतं मग एफ ऑफ एक्स प्लस एच बट एक्सच्या ठिकाणी काय येईल ए येईल आणि वायच्या ठिकाणी काय येईल आपला बी हेन्स लिमिट एस टेंडिंग टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी दॅट मीन्स इन लास्ट वी हॅव कन्सिडर एफ ऑफ एक्स वाय इन द प्लेस ऑफ एफ ऑफ एक्स वाय वी टेक हिअर एफ ऑफ ए बी अपॉन एच इफ इट एक्झिस्ट सिमिलरली एफचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एफचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ऍट पॉइंट ए बी इज डिनोटेड बाय एफ ऑफ वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू लिमिट के टेंडिंग वाय मधले इन्क्रीमेंट आहे म्हणून के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी अपॉन के इफ इट एक्झिस्ट ओके नाऊ नेक्स्ट पॉइंट इज डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स अँड डॅबा एफ अपॉन डॅबा वाय आर कॉल्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऑफ फर्स्ट ऑर्डर इथे बघा डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स आहे ओके म्हणजे हे काय झालं ऑर्डर फर्स्ट डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर राहिलं असतं तर म्हणजेच काय डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर हे काय झालं असतं मग सेकंड ऑर्डर ओके सिमिलरली डॅबा एफ अपॉन डॅबा वाय हा पण काय असणार आहे डॅबाचे ऑर्डर किती फर्स्ट आहे म्हणून वन आहे म्हणून इथे काय होऊन जाईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऑफ फर्स्ट ऑर्डर का इथे काय एफ ऑफ एक्स वाय म्हणून याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर कसे येतील डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा एफ अपॉन डॅबा वाय सिमिलरली समजा तीन व्हेरिएबल असतील एफ ऑफ एक्स वाय झेड देन फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर कसे येतील डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा एफ अपॉन डॅबा वाय डॅबा एफ अपॉन डॅबा झेड ओके तोच आपली नोट सेकंड आहे सिमिलरली वी द फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऑफ थ्री व्हेरिएबल्स एक्स वाय झेड आर फंक्शन आहे व्हेरिएबल किती एक्स वाय झेड डिफाइंड अँड डिनोटेड बाय डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा एफ अपॉन डॅबा वाय डॅबा एफ अपॉन डॅबा झेड रिस्पेक्टिवली ओके नाऊ वी आर गोइंग टू सी सम बेसिक एक्झाम्पल्स एक्झाम्पल फर्स्ट इफ यू इज इक्वल्स टू एक्स क्यूब झेड प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस टू वाय झेड देन फाइंड आता व्हेरिएबल किती बघा एक्स पण आहे वाय पण आहे झेड म्हणून इथे काय डॅबा यू अपॉन ऍज एफच्या ठिकाणी काय इथे यू म्हणून इथे काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स म्हणजे यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड हे फाइंड डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा ऍट पॉइंट वन टू थ्री म्हणजेच आधी काय फाइंड आउट करायचं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा झेड आणि एक्स वाय जे पण आपले आउटकम असतील पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतील तिथे एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची वन वायची काय पुट करायची टू आणि झेडची काय पुट करायची थ्री ओके मग सोल्युशन कडे बघू गिवन यू इज इक्वल्स टू व्हॉट एक्स क्यूब झेड प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस टू वाय झेड मग सगळ्यात आधी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स ज्यावेळी विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ त्यावेळी वाय आणि झेडला आपल्याला कॉन्स्टंट असं कन्सिडर करायचं आहे ओके आपल्याला ट्रीट काय करायचं त्यांना ऍज ए कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे आणि ह्या टाईपचे आपण एक्झाम्पल ट्वेल्थ पासून बघत आलोय ठीक आहे डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स ट्रीटिंग वाय अँड झेड कॉन्स्टंट वी गेट मग काय होऊन जाईल डॅबा यू अपॉन डॅबा एक्स दॅट मीन्स डॅबा अपॉन डॅबा एक्स व्हॉट इज अवर यू एक्स क्यूब झेड प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस टू वाय झेड ओके आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून वाय आणि झेडला काय ट्रीट करायचं आपण ऍज ए कॉन्स्टंट म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्या टर्मचा काय येईल मग एक्स क्यूबचा काय येईल थ्री एक्स स्क्वेअर आणि झेड ऍज इट इज कॉन्स्टंट ऍज ए कॉन्स्टंट ट्रीट करतोय नंतर काय प्लस इथे बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल वन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वन अँड वन इंटू वाय स्क्वेअर ओके त्यानंतर मायनस
इथे एक सी टर्म आहे का नाही, म्हणून पूर्ण होल टर्म काय झाली आपली कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो झिरो, म्हणजेच काय आलंय 3x² z प्लस y² दिस इज अवर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. ओके, त्यानंतर डॅबा यू अपॉन डॅबा वाय म्हणजेच काय, डॅबा अपॉन डॅबा वाय, व्हॉट इज अवर यू, x³ z प्लस xy² मायनस 2yz. ओके, विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेतोय, वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणून एक्स आणि झेड ला आपण काय ट्रीट करायचं, वी ट्रीट एज बोथ, वी विल ट्रीट बोथ एज ए कॉन्स्टंट, म्हणून विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विल बी एज देर इज नो प्रेझेन्स ऑफ वाय सो इट विल गेट झिरो, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, झिरो का वायची टर्म ने, म्हणून होल टर्म काय होईल आपली एज ए कॉन्स्टंट. नंतर इथे काय होऊन जाईल प्लस, आता वाय स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 2y, आणि एक्स एज इट इज असेल ना म्हणजे 2xy, त्यानंतर इथे काय मायनस 2yz, मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, वायची टर्म येऊन वायचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू दिस म्हणजेच मायनस 2z, दिस इज अवर डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ओके, त्यानंतर डॅबा यू अपॉन डॅबा झेड खूपच इझी आहे, तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता. त्यानंतर एक आपलं राहिलंय की डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा वाय, डॅबा यू अपॉन डॅबा झेड, ऍट पॉईंट काय फाइंड आउट करायचे, 1, 2 and 3. सगळ्यात आधी डॅबा यू अपॉन डॅबा झेड कॅल्क्युलेट करून घेऊ, नंतर बघू. डॅबा यू अपॉन डॅबा झेड, x³ z प्लस xy² मायनस 2yz. हिअर वी आर टेकिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, हेन्स एक्स अँड वाय विल ट्रीट एज अ कॉन्स्टंट. सो हिअर इज अ टर्म ऑफ झेड, सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड, डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड इज 1, सो 1 इंटू x³ दॅट इज x³ प्लस हिअर इज नो टर्म ऑफ झेड, दॅट मीन्स झेड इज ऍबसेंट, सो इट विल बी ट्रीटेड एज कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, अँड हिअर मायनस 2yz, डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विल बी 1, अँड 1 इंटू मायनस 2y दॅट इज मायनस 2y, सो वी गेट हिअर x³ मायनस 2y. ओके, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काय आला आपला 3x² z प्लस y². ओके, मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ऍट पॉईंट 1, 2, 3, मग एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची 1, वायची व्हॅल्यू काय पुट करायची 2, आणि झेडची व्हॅल्यू काय पुट करायची 3, मग इथे 3x² म्हणजेच काय 1² इंटू झेड, झेडची व्हॅल्यू किती 3, मग इथे पुट केले आपण 3x² म्हणजेच 1 चा स्क्वेअर माय इंटू झेड, दॅट इज झेडची व्हॅल्यू काय झाली 3, प्लस व्हॉट इज y² वायची व्हॅल्यू काय 2 म्हणजेच काय झालं 2² हेच आपल्याला डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ऍट पॉईंट 1, 2, 3 काय आला आहे 13, आणि हे आपण असं राईट डाऊन करतो. ओके, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ऍट पॉईंट 1, 2, 3. सिमिलरली डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय आलं तर आपलं 2xy मायनस 2z, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अँड झेड, सो वी गेट 2 इंटू 1 इंटू 2 मायनस 2 इंटू झेड दॅट इज 3, सो वी गेट हिअर 4 मायनस 6 दॅट इज मायनस 2. देन डॅबा यू अपॉन डॅबा झेड, व्हॉट इज अवर डॅबा यू अपॉन डॅबा झेड, x³ मायनस 2y, x³ मायनस 2y, हेन्स वी गेट हिअर, पुट द व्हॅल्यू ऑफ x अँड y हिअर, सो वी गेट हिअर x³ इज 1³ मायनस 2 इंटू y, दॅट इज 2 इंटू 2, सो 1 मायनस 4, दॅट इज मायनस 3. अशा पद्धतीने पहिले एक्झाम्पल बघितले, काय केलं आपल्याला, यू गिवन होता, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स फाइंड आउट करायचा होता, डॅबा यू अपॉन डॅबा वाय फाइंड आउट करायचा होता, त्यानंतर डॅबा यू अपॉन डॅबा झेड कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, देन ऍट पॉईंट 1, 2, 3 म्हणजे जे पण आपले डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा वाय, डॅबा यू अपॉन डॅबा झेड कॅल्क्युलेट केलेले, त्यात एक्स आणि वाय आणि झेडचे व्हॅल्यू काय पुट करायचे होते रिस्पेक्टिवली 1, 2 and 3. नाऊ नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघू, वी हॅव यू इज इक्वल्स टू x³ y प्लस y² z प्लस z² x,
show that dab by u upon dab by x plus dab by u upon dab by y plus dab by u upon dab by z is equals to x plus y plus z bracket square. म्हणजे काय गिवन आहे आपल्याला यू गिवन आहे ओके मग आपल्याला काय करायचंय शो करायचंय म्हणजे डॅब यू अपॉन डॅब एक्स कॅल्क्युलेट करावं लागेल डॅब यू अपॉन डॅब वाय कॅल्क्युलेट करावं लागेल डॅब यू अपॉन डॅब झेड कॅल्क्युलेट करावं लागेल आणि तिघांची काय घ्यावी लागेल आपल्याला सम घ्यावी लागणार आहे आणि ती काय शो करावी लागेल आपल्याला इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर ओके म्हणजे इक्वल्स टू काय करावं लागणार आहे हे शो करावं लागणार मग सिम्पली काय तिघ कॅल्क्युलेट करून घ्यायची तिघांची सम करायची आणि आपलं सोल्युशन इझिली येणार आहे ओके मग इथे काय यू काय आपल्याकडे यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड स्क्वेअर एक्स हिअर यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड स्क्वेअर एक्स डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट मग काय सगळ्यात आधी पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ मग इथे काय म्हणजे एक्स स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय ला ऍज ए कॉन्स्टंट ट्रीट करू आणि एक्स स्क्वेअरचा काय होऊन जाईल टू एक्स दॅट इज टू एक्स इंटू वाय प्लस इथे काय होऊन जाईल एक्सची टर्म आहे का नाही म्हणून हा काय असेल कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो ओके इकडे या झेड स्क्वेअर एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल वन आणि रिमेनिंग काय असेल फक्त झेड स्क्वेअर इंटू वन झेड स्क्वेअर म्हणून काय आला डॅबा यू अपॉन डॅबा एक्स टू एक्स वाय प्लस झेड स्क्वेअर सिमिलरली डॅबा यू अपॉन डॅबा वाय म्हणजे युचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय म्हणून इथे काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर इंटू वन कारण की वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह वन एक्स स्क्वेअर इंटू वन एक्स स्क्वेअर प्लस इथे काय होऊन जाईल टू वाय झेड टू वाय झेड आणि इथे वायची टर्म नाही म्हणून याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल आपला झिरो म्हणून इथे काय येईल जस्ट झिरो सो डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय आला आपला एक्स स्क्वेअर प्लस टू वाय झेड सिमिलरली डॅबा यू अपॉन डॅबा झेड विथ रेस्पेक्ट टू झेड घेतोय म्हणून इथे झेडची टर्म नाही म्हणून डेरिव्हेटिव्ह काय आपला पार्शियल डेरिव्हेटिव्ह झिरो इथे झेडची टर्म आहे म्हणून झेडचा डेरिव्हेटिव्ह वन वन इंटू वाय स्क्वेअर म्हणून इथे काय आलंय जस्ट आपलं वाय स्क्वेअर प्लस इथे झेडची टर्म प्रेझेंट आहे म्हणून झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू झेड इंटू एक्स दॅट इज टू झेड एक्स नंतर काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा झेड काय केलेलं आहे आपण कॅल्क्युलेट करायचे आणि हे शो करायचे म्हणून इथे काय करावं लागणार तिघांची सम करावी लागणार आणि ती कशा बरोबर दाखवायची एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर आणि आपल्याला माहिती याचं एक्सपान्शन काय असतं एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस टू वाय झेड प्लस टू झेड एक्स ओके फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि त्याचं एक्सपान्शन पण तुम्हाला घेता आलं पाहिजे नंतर काय ऍडिंग वन टू अँड थ्री वी हॅव गिव्हन दिस इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री रिस्पेक्टिव्हली ऍडिंग वन टू अँड थ्री वी गेट डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड ओके इज इक्वल्स टू इथे काय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे झेड स्क्वेअर म्हणून काय घेतलं आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इथे काय आहे टू एक्स वाय टू एक्स वाय त्यानंतर टू वाय झेड टू वाय झेड नंतर टू झेड एक्स टू झेड एक्स ओके फक्त आपण काय केले ते सिक्वेन्सने ऍडजस्ट केलेले फक्त एक स्टेप कमी केली म्हणून काय झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे एलएचएसची ऍडिशन केली तर आपल्याला आरएचएसची पण ऍडिशन केली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस टू वाय झेड प्लस टू झेड एक्स दिस इज द एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअर दिस इज व्हॉट वी रिक्वायर्ड ओके या पद्धतीने आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम काय थर्ड प्रॉब्लेम इफ यू इंटू एक्स वाय यू इंटू एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय गिवन आहे आपल्याला यू इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर गिवन आहे ओके देन प्रूव दॅट व्हॉट डॅबा यू अपॉन डॅबा एक्स यू गिवन आहे यावरून आपल्याला यू कॅल्क्युलेट करता येईल ना आपल्याला शो काय करायचं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट फोर इंटू इन ब्रॅकेट वन मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय हे आपल्याला काय करावं लागणार आहे शो करावं लागणार आहे आपल्याला फंक्शन बघा काय दिलंय यू इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मग काय करावं लागणार आहे इथे एक्स प्लस वाय जो आहे तो इकडे काय करावा लागेल आपल्याला डिवाइड करावा लागेल
कारण की आपल्याला जस्ट यूचं फंक्शन असेल, यू इज इक्वल्स टू काहीतरी असेल तर आपल्याला यू विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेता येईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह यू विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय घेता येईल. ओके, मग आपल्याला काय शो करावं लागणार, हे शो करावं लागणार. मग इथे टर्म बघा कोणत्या कोणत्या आहेत, त्यांनी विचारलं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय. इकडे पण काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय, म्हणजे आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय. मग इथे काय करावं लागेल, त्या दोघांचं सबट्रॅक्शन घ्यावं लागेल आणि जे काही आपलं सोल्युशन येईल त्याचा काय घ्यावं लागेल, स्क्वेअर. मग त्याला काहीतरी इक्वेशन नंबर देऊ आपण. ओके, त्यानंतर इथे काय करावं लागेल, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय आपल्याकडे असणार आहे. मग ते कसं करावं लागेल, वन मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय, आणि त्याला कशाने मल्टीप्लाय करावं लागणार आहे आपल्याला, फोरने. मग याला आपण काहीतरी इक्वेशन नंबर देऊ. आणि एलएचएस आणि आरएचएस काय आले पाहिजे, आपल्याला सेम आले पाहिजे, तरच ते प्रूव्ह होईल ना, इक्वल टू आले तरच ते प्रूव्ह होणार आहे. ओके, मग ह्या पद्धतीने आपण पुढे बघू. वी हॅव गिवन यू इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग यावरनं आपल्याला यू ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, एक्स सिम्पली एक्स प्लस वाय डिनॉमिनेटरला पाठवून देऊ. हेन्स वी गेट यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय, गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. नाव काय, यूचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काय लागणार आहे, एक्स लागणार आहे वाय लागणार आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग डिफरन्शिएट वन, डिफरन्शिएट वन विथ पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा इथे पण एक्स फंक्शन, न्युमरेटरला पण एक्सची टर्म आहे, डिनॉमिनेटरला पण काय एक्सची टर्म आहे. म्हणजे हा कोणता फॉर्म झाला आपला, यू अपॉन व्हीचा, म्हणजे डॅबा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. त्याचा फॉर्म्युला काय, व्ही ऍज इट इज ठेवतो, यूचा डेरिव्हेटिव्ह घेतो, मायनस यू ऍज इट इज ठेवतो, व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतो, अपॉन जो डिनॉमिनेटरला असेल त्याचा काय घेतो आपण, स्क्वेअर घेतो. हे लास्ट इयर पण बघितलंय, ट्वेल्थला पण बघितलंय. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल्स टू व्ही इंटू डी यू मायनस यू इंटू डी व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. सेम याच पद्धतीने आपल्याला करायचंय डी यू अपॉन डी एक्स. मग इथे काय, व्ही व्ही ची टर्म काय, इथे एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय ऍज इट इज, एक्स प्लस वाय ऍज इट इज. नंतर काय, यूचा डेरिव्हेटिव्ह, यू काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय, एक्स, राईट डाऊन करून दाखवतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. आपण काय घेतोय, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. ओके, मग इथे व्ही ऍज इट इज. नंतर काय, याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह ना, का, कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह. मग वाय काय होऊन जाईल, कॉन्स्टंट होऊन जाईल, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, टू एक्स. नंतर काय, मायनस साईन आहे. ओके, मग यू ऍज इट इज, आपला काय यू न्युमरेटर आहे तो काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इन टू व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल, जस्ट वन, कारण की वायचा झिरो आणि एक्सचा काय होऊन जाईल, वन होऊन जाईल, अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर काय आपल्याकडे, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, बघा, एक्स इंटू टू एक्स काय होऊन जाईल, टू एक्स स्क्वेअर प्लस वाय इंटू टू एक्स, टू एक्स वाय. मायनस इथे काय, मायनस साईन मल्टिप्लाय झाल्यानंतर हे दोघं टर्म मायनस होतील ना, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि नंतर काय, टू टाइम्स एक्स स्क्वेअर आहे आणि इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे टू एक्स स्क्वेअर मधनं मायनस एक्स स्क्वेअर गेला तर काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय ऍज इट इज मायनस वाय स्क्वेअर ऍज इट इज अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. हा काय आला आपला, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. ओके, आता नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ओके, मग काय, सिमिलरली डिफरन्शिएट इक्वेशन वन पार्शली विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, मग घ्या डॅबा यू अपॉन डॅबा वाय, सेम फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, फक्त विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला पार्शल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग काय, व्ही ऍज इट इज एक्स प्लस वाय. ओके, पुन्हा बघू, यू काय आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. आपण काय घेतोय, डॅबा यू अपॉन डॅबा वाय.
मैं इथे काय एक्स प्लस वाय एज इट इज मग विथ रिस्पेक्ट टू वाय न्यूमरेटर चा डेरिवेटिव काय येईल एक्स स्क्वेअर चा तर झिरो होऊन जाईल काय विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय आणि वाय स्क्वेअर चा काय होऊन जाईल टू वाय मायनस साईन त्यानंतर काय यू एज इट इज नंतर याचा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्सचा तर काय होऊन जाईल झिरो वायचा काय होऊन जाईल वन ओके अपॉन व्ही स्क्वेअर दॅट इज एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर कारण की हा काय यू आणि हा काय व्ही आहे ना मग इथे काय होऊन जाईल एक्स इंटू टू वाय दॅट इज टू एक्स वाय इथे वाय इंटू टू वाय काय होऊन जाईल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कारण की वन ने मल्टीप्लाय केल्यावर काय आयडेंटिटीवरती चेंजेस येणार नाही आणि मायनस साईन दोघांना येईल एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर नंतर काय होऊन जाईल मग टू वाय स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर काय होऊन जाईल वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय ऍज इट इज आणि मायनस एक्स स्क्वेअर पण ऍज इट इज आणि काय झालं एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ओके हे झालंय ना आपलं मग नंतर काय आहे आपल्याला पहिल्यांदा काय कन्सिडर करावं लागेल डॅबा यू मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय आणि नंतर काय घ्यायचं त्यांचं सबट्रॅक्शनचा स्क्वेअर घ्यायचं ओके मग आपण काय एलएचएस कन्सिडर केली एलएचएस काय आपली ही आहे ना एलएचएस काय आपल्याकडे ही डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे डॅबा यू अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट करायचं आहे सिम्पली तिथे काय करायचं आहे पुट करायचंय मग बघा डिनॉमिनेटर सेम आहे मग न्युमरेटरची काय होणार आहे आपल्याकडे सबस्ट्रॅक्शन ओके मग इथे काय मायनस साईन आहे म्हणून इथे काय होऊन जाईल मायनस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स वाय आणि मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस एक्स स्क्वेअर ओके मग बघा मग इथे काय झालं एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर आणि मायनस साईन लागल्यामुळे मायनस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स वाय आणि मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ओके मग नंतर बघा काय होईल काही कॅन्सल होतंय का ते बघू इकडे काय प्लस एक्स स्क्वेअर इथे काय प्लस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती होतील टू एक्स स्क्वेअर देन मायनस टू एक्स वाय आणि मायनस टू एक्स वाय म्हणजे प्लस टू एक्स वाय इकडे काय मायनस टू एक्स वाय मग दोघं काय होतील कॅन्सल म्हणून काय करून झिरो होईल आणि मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर दॅट इज मायनस टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज आणि हा होलचा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज ओके मग न्युमरेटर मधनं काय कॉमन निघेल टू कॉमन निघेल इथे पण टू आहे इथे पण टू आहे म्हणून टू कॉमन काढल्यानंतर काय उरेल ब्रॅकेटमध्ये इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज मग टू जर होल ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा असेल तर टू स्क्वेअर काय येईल बाहेर फोर येईल ओके आणि इन दी ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अँड होल ब्रॅकेट स्क्वेअर हे काय आलंय आपलं ही टर्म आली आहे ना आपली एलएचएस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर ओके आता काय आरएचएस आरएचएस आपल्याकडे आहेच मग आपल्याला काय शो करावं लागणार आहे आरएचएस कशा बरोबर येते या इक्वेशन या क्वांटिटी बरोबर येते आपल्याला काय करावं लागणार आहे शो करावं लागणार आहे ओके मग आरएचएस कन्सिडर केली आरएचएस काय फोर इन ब्रॅकेट वन मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय ओके फोर ऍज इट इज वन ऍज इट इज मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे तो पुट केला मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय केला आपण पुट केला ओके बघा इथे डिनॉमिनेटरला एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इथे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आहे समजा इथे पण एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटरला आणलं तर न्युमरेटरची काय होऊन जाईल मग ऍडिशन होईल ना सगळ्यांची वर्षांची मग काय केलं आपण एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं आपण मल्टीप्लाय केलं मग बघा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो काय केला आपण इथे डिनॉमिनेटर सेम होता म्हणून काय केलाय तो बाहेर घेऊन घेतला ओके एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर काय घेऊन घेतला ऍज ए कॉमन बाहेर घेऊन घेतला मग इथे काय उरलंय एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनसने सगळ्यांना मल्टीप्लाय होईल ओके मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस मायनस प्लस वाय स्क्वेअर ओके नंतर मायनस पण या सगळ्यांना मल्टीप्लाय होईल मग मायनस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर ओके मग इथे बघा कोणती कोणती टर्म कॅन्सल होते
प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय होतं आपल्या इथे कॅन्सल होतोय. नंतर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पण काय होतंय कॅन्सल होतंय. मग काय उरलंय एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस टू एक्स वाय मायनस टू एक्स वाय. म्हणजे मायनस दोघं टर्म आहेत दोघांची काय होईल मायनस टू एक्स वाय मायनस टू एक्स वाय मायनस फोर एक्स वाय. ओके मग नंतर बघा एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घेऊ काय येईल ते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं माहितीच आहे ना. मग एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय. ओके मग नेक्स्ट एक बघा टू एक्स वाय आणि मायनस फोर एक्स वाय काय होऊन जाईल. मग टू एक्स मायनस फोर एक्स वाय याच्यात जर ऍड झाले टू एक्स वाय मध्ये तर मायनस टू एक्स वाय. म्हणून एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ऍज इट इज आणि टू एक्स वाय मायनस फोर एक्स वाय किती होऊन जाईल मायनस टू एक्स वाय. ओके मग काय झालं एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर आणि हा हे कसलं एक्सपान्शन आहे दिस इज द एक्सपान्शन ऑफ एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर बिकॉज एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. ओके आणि हे काय आलंय आपलं ओके हा हे काय आलं आपली आर एच एस. बघा एल एच एस ला काय आलं होतं फोर इन सो वी गेट हियर व्हॉट फोर this is the expansion of x minus y bracket square so we get here x minus y bracket square upon x plus y bracket square this is our RHS ani LHS काय भेटलं होतं आपल्याला LHS हे आलं होतं ना कहत होते 4 in bracket x square minus y square upon x plus y bracket square whole bracket square. मग तुम्ही म्हणत असाल की हे इक्वल नाही पण आपल्याला माहितीये की याला कसं लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच कसं लिहू शकतो याला आपल्याला माहितीये ना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं असतं ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ओके माहितीये काय येईल एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अँड देन होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग नंतर काय केलं टू मध्ये घेतला म्हणजेच काय होऊन जाईल प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होईल ना एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय इथे ऑलरेडी टू आहे टू इंटू टू फोर सो एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू फोर इथे हा फॅक्टर कॅन्सल होईल म्हणजेच रिमेन इज व्हॉट एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर दिस इज अवर आर एच एस. म्हणजेच काय ही एक टर्म हे जे एक्सपान्शन केले आपण नंतर ऍडजस्टमेंट केली ती आपण इथेच करायला पाहिजे होती का इथे ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं फॉर्म्युला काय ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग आपण इथे कसं केलंय एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय आणि हा स्क्वेअर मध्ये आणल्यानंतर याचा पण स्क्वेअर याचा पण स्क्वेअर आणि याची पॉवर किती होईल फोर आणि हा याची पॉवर टू आहे आणि इथे काय फोर आहे फॅक्टर सेम आहे म्हणून इथे काय उरेल जस्ट पॉवर टू आणि ऍज इट इज आणि इथे काय आले आपलं आर एच एस म्हणजे एल एच एस आणि आर एच एस काय आले दोघं सेम आलेत ना. हेन्स फ्रॉम वन अँड टू एल एच एस इज इक्वल टू आर एच एस हेच काय करायचं होतं आपल्याला शो करायचं होतं. देन नाऊ नेक्स्ट इज एक्सरसाइज. एक्सरसाइज 1.02 शो दॅट इफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर देन वी हॅव टू शो दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इन टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट वन. ओके सो लेट स्टार्ट विथ इट वी हॅव. मग बघा काय करायचं इथे
सगळ्यात आधी डॅब आय यू अपॉन डॅब आय एक्स फाइंड आउट करावं लागणार आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर. इथे काय सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मेन्शन केलेले, ओके, म्हणजेच काय डॅब आय यू अपॉन डॅब आय एक्स कॅल्क्युलेट करायचा, पुन्हा त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे काय होऊन जाईल तो सेकंड ऑर्डरचा. सिमिलरली फॉर वाय, सिमिलरली फॉर डॅबा यू अपॉन डॅबा झेड साठी करायचं, आणि त्याला कशाने मल्टीप्लाय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि ते प्रॉडक्ट काय आला पाहिजे, वन. खूपच इझी असे प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला ऍज इट इज जे गिवन आहे जे शो करायचे त्याच्याकडे बघून आपल्याला काम करायचे फक्त. इथेच आपल्याला कळून जातं की काय करायचं, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करायचा, त्याचा पुन्हा एकदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे सेकंड ऑर्डर होईल. सेम वाय साठी, सेम झेड साठी करायचं, तिघांची काय करायची ऍडिशन, आणि त्याला कशाने मल्टीप्लाय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि प्रॉडक्ट काय आला पाहिजे, वन. ओके, सो लेट्स सी इट. वी हॅव यू इज इक्वल्स टू लॉग ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, नाऊ डिफरन्शिएट यू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वाय अँड झेड रिस्पेक्टिवली. ओके, आपल्याला काय करायचंय, यू चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. हेन्स डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, मग काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, यू काय आपल्याकडे. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणून वाय आणि झेड ला काय ट्रीट करायचं आपल्याला, ऍज ए कॉन्स्टंट. मग लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉग एक्सचा वन अपॉन एक्स, आणि नंतर वरती एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो ना, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन असतो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असो. तर आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग झेड काय असतो, मग वन अपॉन झेड, आणि नंतर काय असतो, झेडचा डेरिव्हेटिव्ह. सेम वे लॉग अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काय, वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि नंतर वरती कसला डेरिव्हेटिव्ह, मग जर हा होल झेड जर कन्सिडर केला तर काय, लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन झेड, आणि नंतर काय असतो, झेडचा डेरिव्हेटिव्ह ना, येत आहे लक्षात, झेडचा काय डेरिव्हेटिव्ह. मग झेड काय आपल्याकडे पूर्ण अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, त्याचा काय घेतोय आपण डेरिव्हेटिव्ह. पुन्हा एकदा याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल, मग बघा इथे वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ऍज इट इज. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट झेडचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, वन अपॉन टू रूट झेड इन टू झेड डॅश. सेम वे याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, मग न्युमरेटरला. जसं इथे झेड डॅश घेतलंय ना, म्हणजे हा जो झेड होता आपला स्क्वेअर रूट मधला, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा आहे. बट आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घेतोय, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आधी ना, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करतोय, म्हणून इथे काय येईल, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर काय असतील, ऍज ए कॉन्स्टंट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसला निघेल, फक्त एक्स स्क्वेअरचा, म्हणून इथे काय लिहिलंय, जस्ट मी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, टू एक्स, टू बाहेर घेतला, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, अंडर रूट काय होऊन जाईल, निघून जाईल ना, अंडर रूट वाय इंटू अंडर रूट वाय काय असतं, जस्ट वाय असतो, म्हणून इथे काय होऊन जाईल, स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, निघून जाईल, म्हणजे जस्ट रिमेनिंग इज व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, टू आणि टू न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचा टू काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच काय उरलंय, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बघा, ज्यावेळी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, कसला, लॉग ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा, तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आला, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सिमिलरली जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं डॅबा यू अपॉन डॅबा वाय, तर इथे काय असेल, फक्त एक्सच्या ठिकाणी काय आलेला असेल, वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ऍज इट इज. ओके, सिमिलरली डॅबा यू अपॉन डॅबा झेड इज इक्वल्स टू काय येईल, मग इथे न्युमरेटरला विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह झेड घेतोय, म्हणून इथे काय येईल, झेड. डिनॉमिनेटर ऍज इट इज असेल, बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो तर म्हणून इथे एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय सो वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड सो झेड. मग आपल्याला काय शो करायचंय, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड स्क्वेअर. ओके,
बट आपल्याला काय कन्सिडर करायचंय, एलएचएसी कन्सिडर करायचं, म्हणजे आपल्याला काय काय लागणार आहे, डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर, डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा झेड स्क्वेअर, ह्या टर्म लागणार आहे. मग आपल्याला काय भेटले, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. मग याचा काय घ्यायचा आहे, पुन्हा एकदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह, तो काय डॅबा यू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. मग इथे काय, पुन्हा यू अपॉन व्ही चा रूल, यू अपॉन व्ही चा रूल काय, व्ही इंटू डी यू मायनस यू इंटू डी व्ही अपॉन व्हॉट, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. म्हणजेच काय लिहिते मग, डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर, व्हॉट इज अवर, सॉरी याला कसं लिहिता येईल, डॅबा अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. म्हणजेच काय, डॅबा अपॉन डॅबा एक्स, अँड व्हॉट इज अवर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग याचं काय, पुन्हा यू अपॉन व्ही ने यूज करायचं, मग व्ही ऍज इट इज, म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ओके, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू डी यू, म्हणजे कसला डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, वन मायनस यू काय, आपल्याकडे हा यू आहे ना, एक्स ऍट ऍज इट इज, नंतर काय आहे डीव्ही, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, तो काय येईल जस्ट टू एक्स, कारण की एक्स स्क्वेअरचा टू एक्स येईल, वाय स्क्वेअरचा झिरो, झेड स्क्वेअरचा झिरो, कारण की पार्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय ना आपण. डिनॉमिनेटरला काय येईल मग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, याचा काय होऊन जाईल, स्क्वेअर होईल ना आता, कारण की व्ही जो असतो त्याचा काय घेतो आपण, स्क्वेअर घेतो, म्हणून इथे एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याचा काय होऊन जाईल, होल ब्रॅकेट स्क्वेअर, ओके. मग वरती काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस दिस इज टू एक्स स्क्वेअर अपॉन व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट होल ब्रॅकेट स्क्वेअर, ओके. मग एक्स स्क्वेअर मधनं मायनस टू एक्स स्क्वेअर गेलं तर काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अपॉन व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. म्हणजेच काय आलंय आपलं, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर काय आलंय, मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, ओके. आता विथ रिस्पेक्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं, म्हणून इथे काय आलंय, मायनस एक्स स्क्वेअर. मग विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर काय होऊन जाईल, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येईल, ओके. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ते डायरेक्टली सेम वेने जसं आपण आता कॅल्क्युलेट केलेले, आणि नंतर पुन्हा डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा झेड स्क्वेअर काय येईल मग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर काय करायचंय आपल्याला, नंतर बघा काय करायचंय आपल्याला, इथे आपण काय काय कॅल्क्युलेट केलंय, डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा सॉरी डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा वाय स्क्वेअर डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा झेड स्क्वेअर काय केलेले आपण कॅल्क्युलेट केले, एक दोन आणि तीन, ओके. नंतर काय करायची, तिघांची ऍडिशन, आणि त्याला कशाने जस्ट मल्टिप्लाय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि प्रॉडक्ट काय आला पाहिजे, जस्ट वन. सो बघू आता, तिघांची ऍडिशन घेतली आणि सगळ्यात आधी काय हे घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस एलएचएस कन्सिडर करू, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा झेड स्क्वेअर कन्सिडर करू, ओके. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ऍज इट इज, मग डॅबा यू स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, नंतर काय प्लस डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर, तो काय कॅल्क्युलेट केलेला आपण, एक्स स्क्वेअर
माइनस वाई स्क्वायर प्लस जेड स्क्वायर अपॉन एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस जेड स्क्वायर ब्रैकेट स्क्वायर प्लस डाबा स्क्वायर यू अपॉन डाबा जेड स्क्वायर काय कैलक्युलेट केलेलं आहे आपण एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर मायनस झेड स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नंतर काय होऊन जाईल मग व्यवस्थित लक्ष द्यानंतर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, नंतर बघा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्युमरेटरचे काय होऊन जाईल ऍडिशन. डिनॉमिनेटर मग आपण काय करू एकत्र घेऊ. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग इथे बघा हा मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि मायनस झेड स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. जस्ट रिमेन इज व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजेच काय उरलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, मग या दोघांचा काय होऊन जाईल प्रॉडक्ट म्हणजेच काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर दिस इंटू दिस स्क्वेअर होऊन जाईल. आणि डिनॉमिनेटरला काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल झाल्यानंतर जस्ट रिमेन इज व्हॉट वन दॅट इज वी हॅव टू शो बाय दिस वे वी हॅव शोन दिस एक्झाम्पल. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.